आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे, 400 पार आपल्याला करायचे आहेत हे त्यांनी सांगितलं. मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे, त्यांना मनवायला आले होते का? मला वाटतं या गोष्टीसाठी निरर्थक आहे. सुनील तटकरे यांनी आज पवारांच्या काही कार्यकर्त्यांची भेट घेतली असं अनिल देशमुख यांनी सकाळी सांगितलं. त्यांचं म्हणणं की काही झालं तर आता जे गेले त्यांना मी परत घेणार नाही, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का प्रत्यक्ष? अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तरी त्या ठिकाणी स्थिरस्थावर आहात का पवार साहेबांकडे, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आता तटकरे साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते 2 दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत, सर्व आमदारांना ते भेटलेत, आमची त्यांची भेट झाली, सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि हा मतदार विषय कुठून आला मला कळत नाही. आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे राहा, नाही तर तुम्हालाही काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील, तटकरेंची चिंता तुम्ही करू नका. आणि तटकरेंशी मी पण स्वतः बोललो, ते म्हणाले असं काही नाही, कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही. आणि ते तिथे आता पालघरला होते, ते म्हणून मी तिथेसुद्धा जे आहे मीडियाशी बोलत होते. पण साहेब अशा पद्धतीनं अनिल देशमुख यांच्यासारख्या जबाबदार माणसांना हे वक्तव्य करणं, आता ते जबाबदार आहेत काय हे तुम्हाला माहिती? मला तर नाही माहिती जबाबदार किती काय, मी त्यांना विचारा ना आता ते किती जबाबदार आहे तुम्हाला माहित आहे. अनिल देशमुख यांनी आणखीन एक वक्तव्य केलं साहेब की 4 जून नंतर आता राष्ट्रवादीमधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही. म्हणा तुम्ही तुमचं सांभाळा काय, आमच्याकडेच यायला लोक मागत आहेत, त्यामुळे ते कशी इकडे येणार आणि तेवढंच फक्त बघा, इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही, त्यांनाच यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे आहे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहेत अजून. जे चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना, का नाही घेणार भाऊ? आपण असं म्हणताय की भुजबळ साहेबांची नाराजी नाहीये, मात्र 1.5 तास 1 ते 1.5 तास आपण आतमध्ये चर्चा करत होता, ही चर्चा नेमकी काय होती, कुठल्या मतदारसंघात चर्चा? नाही काही एक विशेष जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो, काही सूचना देत होतो. भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून त्यांनी संपर्क केला आणि तिथले काय अडचणी आहेत वेगवेगळ्या तालुक्यातल्या हे आम्ही जाणून घेत होतो. 1.5 तास चर्चा म्हणजे काय, कावसाहेब रागवू नका, कावसाहेब रागवू नका असं चाललं होतं, तुम्ही कामाला लागा असा काही विषय नव्हता, विनंती करत होतो. पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरून बोललो, कुठे कुठे काय त्यांच्याशी संपर्क आम्ही केला, कुठली परिस्थिती काय आहेत काय नाही, सगळ्या प्रमुख लोकांची पूर्ण जिल्हाभरातल्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे, जवळपास 4-5 आमदार राष्ट्रवादीचे आहेत, त्या आमदारांना काही संपर्क साधून भारतीताईंचं काम करण्यासंदर्भात काही चर्चा केली? काल तटकरे साहेबही त्यांना सगळ्यांना भेटले, भुजबळ साहेबही त्यांना भेटलेले आहेत, सगळे आता कामाला लागलेले आहेत आणि भारतीताईंचाही संपर्क आहे, आमचाही संपर्क आहे. 3 दिवसापासून मी सगळ्यांशी बोलतो आहे, सभेलासुद्धा मोदींच्या सर्व आमदार त्या ठिकाणी आले होते, त्यातले झिरवळ साहेबांनी वगैरे भाषणही त्या ठिकाणी केलं, आपण सगळं ऐकलेलं आहे. गडकरी साहेबांची आज सभा होती, त्या सभेला भुजबळ साहेब उपस्थित राहणार, तुम्ही उपस्थित राहणार आहे? हो, भुजबळ साहेब त्या सभेला उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये सुद्धा पंतप्रधान आणि राज ठाकरे एकत्र सभा घेत आहेत, एक मेगा सभा खरं तर मुंबईच्या सभेकडे बघितलं जात आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे काय एकूण? तर आता मोदीजी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये सभा घेत आहेत, त्यांनी उच्चांक केला सभेचा, तर म्हणजे मागच्या वेळी केला होता, 19 आताही करतायत आणि मुंबईमध्ये तर किती सीट आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे.